आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. सिंगपूरच्या सरोज मार्केटनं दिला तात्काळ प्लास्टिकला पर्याय. कागदच्या कॅरबॅगांसह ग्लास प्लेट चमचे आणले बाजारात. महाराष्ट्र शासनानं प्लास्टिक बंदी केल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांपुढे मोठी समस्या निर्माण झाली आहे, पण यावर तात्काळ पर्याय देत जयसिंगपूरच्या सरोज मार्केटिंगनं कागदी कॅरीबॅगांसह ग्लास प्लेट चमचे आदी असंख्य वस्तू बाजारात आणले आहेत. लोकांना इतकी सवय झाली होती प्लास्टिक कॅरीबॅगांची की कोणतीही वस्तू घ्या, पदार्थ घ्या, उठसूट प्रत्येकाच्या हातात प्लास्टिकची कॅरीबॅग दिसायचीच. पण आता प्लास्टिक बंदीमुळे सर्वसामान्यांची मोठी गैरसोय झाली आहे. अनेक व्यापाऱ्यांनी पर्याय द्या मगच बंदी आणा असा घोषा सरकारकडे लावला होता, त्यावर अजून तरी तोडगा निघाला नाही. मात्र जयसिंगपूरकरांनी जनतेला मात्र पर्याय मिळवला आहे, तो दिलाय जयसिंगपूरच्या सरोज मार्केटिंगनं. जयसिंगपुरातील माने हॉस्पिटलच्या पिछाडीस असलेल्या सरोज मार्केटिंग मध्ये प्लास्टिक वस्तूंना पर्यायी अशा सर्वच वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्लास्टिकला पर्यायी अशा कागदी कॅरीबॅगा, चमचे, प्लेट, ग्लास, कापडी पिशव्या अशा विविध वस्तू इथं उपलब्ध असल्याची माहिती विद्यासागर अडगाने यांनी महानकारी न्यूजशी बोलताना दिली. महानकारी न्यूजसाठी जयसिंगपूरहून मोहन जमादार. मी सागर अडगाने. जयसिंगपूरमध्ये आपलं सरोज मार्केटिंग या नावानं आपलं डिस्पोजेबल होलसेलचं काम आहे. यामध्ये की जे आपण महाराष्ट्र राज्य सरकारनं जो एक निर्णय घेतलेला आहे की प्लॅस्टिक बंदीचा, तो खरोखरच कौतुकास्पद आहे. आणि याला आता बरेच आता प्लॅस्टिकला पर्याय म्हणून नवीन नवीन प्रॉडक्ट आता मार्केटमध्ये येत आहेत आणि त्याचं आपण विक्रीचं काम जयसिंगपूरमध्ये करत आहोत. यामध्ये सर्वप्रथम की आपण पेपरपासून आता वेगवेगळे प्रॉडक्ट्स आता आपल्या मार्केटमध्ये आता अवेलेबल झालेले आहेत. त्यामध्ये हे पेपरपासून बनवलेले हे डोना कप्स आहेत. नंतर जे पूर्वी प्लॅस्टिकचे ग्लास होते त्याच्याऐवजी आता हे पेपर ग्लाससुद्धा आता मार्केटमध्ये आता अवेलेबल आहेत. त्याचबरोबर कॉर्न मेज म्हणजे मेज स्टार्चपासून बनवलेले हे डोना कप्ससुद्धा आता मार्केटमध्ये अवेलेबल झालेले आहेत. त्याबरोबर आता चमचे जे आपण पूर्वी प्लॅस्टिकचे वापरत होतो त्याच्यासाठी आता हे लाकडी चमचेसुद्धा आता मार्केटमध्ये आता आपल्याकडे उपलब्ध आहेत. आणि त्याबरोबर जयसिंगपूरमध्ये आपली गुड मॉर्निंग ग्रुप नावाने एक आपली जे ग्रुप आहे, ट्रॅकिंग ग्रुप आहे, त्या माध्यमातून आम्ही जयसिंगपूरमध्ये 10,000 कापडी बॅग आपण लोकांच्यामध्ये फ्री ऑफ कॉस्ट आपण वितरित केलेला आहे. त्याचा हा सॅम्पल इथे आपल्यासमोर मी दाखवत आहे. आणि त्याचबरोबर पेपरचे बॅगसुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत प्लॅस्टिकला जो पर्याय म्हणून. आणि डिकंपोस्टेबल म्हणजे रिसायकल म्हणजे डिकंपोस्ट होणारे असे कॅरी बॅग्ससुद्धा आता लवकरच आता माझ्याकडे सॅम्पल्स आता उपलब्ध झालेले आहेत. आणि लवकरात लवकर हे जयसिंगपूरमध्ये विक्रीसाठी आमच्या ह्या आपल्या सरोज मार्केटिंग या नावाच्या फर्ममध्ये इथे मिळतील आपल्याला. सागर साहेब, एक महत्वाचा प्रश्न विचारतोय तुम्हाला की जेणेकरून सरकारने ह्या प्लॅस्टिकवरती बंदी आणल्या कारणामुळं ग्राहक नाराज आहे, व्यावसायिक नाराज आहे, काही चांगली सोय झाली की वाईट झाली? नाही, एकदम चांगली सोय झालेली आहे. हे ऍक्च्युली फार अगोदरपासून व्हायला पाहिजे होतं. फक्त काय की त्याला पर्याय येऊन मग मार्केटला ह्या प्लास्टिक बंदीवर त्याला निर्णय व्हायला पाहिजे होता. प्लास्टिक बंदी हा एकदम कौतुकास्पद काम आहे. आता हे जे वेगवेगळे प्रॉडक्ट आले आहेत फक्त ह्याला थोडा वेळ होत चाललेला आहे. आणि याच्यामध्ये एक विषय असा आहे की जो पूर्वी स्वस्तामध्ये प्लास्टिकच्या वस्तू मिळायच्या, हे नवीन प्रॉडक्ट थोडे कॉस्टली आहेत. जवळपास एक तिप्पट ते चौपट आकार अगोदरच्या प्लॅस्टिकपेक्षा याला दर जास्त देऊन मार्केटमधून घ्यावं लागतील. धन्यवाद आपण महानकार न्यूजला दिलेल्या मुलाखतीबद्दल. तुमचा व्यवसाय अशाच पद्धतीनं भरभराटायला येऊ आणि चांगल्या वस्तू तुमच्याकडून ग्राहकाला मिळवू हीच एक सदिच्छा.